आजूबाजूला काहीच दिसत नाहीये. किती लांब असेल देव जाणे. तारगावला जायचा रस्ता हाच आहे का? किती लांब आहे? किती लांब? चालत राहावा. येईल उद्यापर्यंत. आईला ऑफिसातले भाऊसाहेब म्हणाले की येईल दुपारपर्यंत. हे तर काय मग्रूर माणूस आहे, सायकलवरून उतरला पण नाही. हे कुठं? हां. ओ ओ भाऊ, अहो काय काय झालं काय? वाटलं मी तुम्हाला. मी नवर देव आहे. अरे भाई, की काय कसं आहे? बरं आहे ना? एकटेच. ते वाजंत्र आणि वराडी कुठे आहेत तुम्हाला काहीच माहित नाही का? काय झालं? अहो तिकडं वराडाचा ट्रक पलटी झाला. अरे बापरे, समजे वराडी जखमी झालेत. हा हा, मुहूर्त टळू नये ना म्हणून मी एकलाच जातोय आणि लगीन लावून घेतो. हे बाकी छान झालं. आपण ते ट्रक कुठं पलटी झालं? तिकडे तारगावला. तारगाव मग काय अर्थ आहे? तारगाव आहे कुठे? तारगाव हिताच आहे. हो, हित आहे. 5-25 किलोमीटर. कधी येणार तारगाव? अरे वा, लेफ्ट लेफ्ट. वा वा, थँक्यू हा गाडी माझ्यासाठी थांबवल्याबद्दल. काय प्रॉब्लेम झालाय माहितीये का? माझी गाडी आहे, माझी. हो कळलं मला. तुमच्यासाठी थांबवलेली नाहीये. गाडीचं चाक पंक्चर झालंय म्हणून मी गाडी थांबवली. अरे देवा, कशाला थांबलो मी? चला बाय. डोंट वरी. काय स्टेपनी आहे? आहे स्टेपनी. वा 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 वा, तुम्ही मला मदत कराल? अहो सांगा ना, वाटेल ती मदत करेन मी. सांगा तुम्ही काय करा. ही जी गाडी आहे ही समोरून अशी 7-8 फूट उचला. मी गाडीच्या खाली जातो आणि टायर चेंज करतो. चालेल. टायर उचलता उचलता माझीच फाटली असती पॅन. टार टार टार. का निळमुंजा प्राथमिक विद्यालय ग. तारगाव. विद्येचा गैरवापर. अच्छा नमस्कार. अच्छा नमस्कार. न A for apple. आता सांगा हे काय? B for elephant. B for ball. B ला उलट केल्यावर काय होतं? नमस्कार. नमस्कार. तुम्ही? हो मीच. मी. तुम्ही इथपर्यंत आलात? हो, मला इथेच यायला सांगितलं होतं. तुम्हाला लाज नाही वाटत का? लाज कसली? माझ्या मुलांसमोर. हो, मुलांसाठीच मी इथे आलो. चालते बाई, इथून चाल. चालते. माझ्या शाळेपर्यंत तुम्ही आलात? तुम्हाला लाज नाही वाटत का? अहो नाही नाही, तुमचं पाटलांना पाटलांना नाव सांगेन तुमचं. त्याचा काय संबंध नाही. हे हे बघा, काय तुम्हाला आता पटेल. तुम्ही मला चिठ्ठी देताय? वाचा. तुम्ही मला चिठ्ठी देताय? मला देताय चिठ्ठी? माझं ऐका तुम्ही. काय करताय? सर, मारू नका. प्लीज प्लीज मारू नका. मारू नका. नाही नाही, माझं चुकलं. मी सॉरी.
माझ्या पाय करताय बॅग बॅग माझी बॅग आहे हो कशाला तुम्ही कशाला त्रास काय झालं बाई 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 हो बाई काय झालं नाही तुम्ही चाललाच तुम्ही सर तुम्ही कसे काय आलात या वेळेला चालत 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 नाही पळत पळत आलोय मी फक्त पळत पळत मला एवढं सांगा म्हणजे विचारू शकत नाही तरी पण विचारतोय तुम्हाला काय त्रास आहे का या गावापासून काय सांगायचं तुम्हाला सर ठीक आहे सांगायचं नसेल तर राहू नाही नाही ऐका असं कसं ऐका या गावातली माणसं म्हणजे ना हिने शेपूट नाहीत म्हणून ही माणसं म्हणायची एकट्या बाई माणसाने कसं राहायचं एकट्या अहो मग बाकीचा स्टाफ कुठे आहे दोन शिक्षक होते दोघही पळून गेले काय नाव आहे का डिग्री आहे नाव सके डिग्री आहे कशी काय पक्या एस एस सी नापास अरे ये ये तू पिऊ नये म्हटल्यावर दारू पिऊनच यायला पाहिजे का शाळेत दारू पिऊन येतात कळत नाही चल बाहेर एक आठवडा निलंबित तू चल खरंच जाऊ हजा बघा हा मग तुम्हाला लय भारी पडेल हा नाही म्हणजे काय या गावासाठी मी लय बहुपयोगी माणूस आहे बहुपयोगी शाळेतली आणि शाळेच्या बाहेरची कामं मी अशी लिलय हाताळतो थोडक्यात सांगतो म्हणजे तुमच्या घरातलं पाणी भरण्यापासून शाळेतलं अंगण साफ करणं तिकडे पुसणं पासणं तिकडे झाडलोट करणं म्हणजे शाळेची घंटा बडवण्यापासून तर कधी मधी वेळ मिळाला तर पोरांना बडवेपर्यंत सगळी महिन्याभराची कामं एका महिन्याच्या पगारात करतो मी सर ठीक आहे ठीक आहे बरं मला सांगते पहिली ते चौथीच्या वर्गात मुलं दिसत नाहीत लवकर सोडलेस की काय तू आम्ही नाही सोडत काय मग काय त्या वर्गात पोरच नसतात काय अहो सर मी 3 वर्ष आधी या शाळेत आले आणि तेव्हा फक्त 3री आणि 4थीचा वर्गच भरला होता मग मुलं पास होतो 5वीत गेली आणि त्यानंतर 1ली आणि 2री सारखा 3री आणि 4थीचा वर्गही ओस पडला अरे पण ही गावातली लोक 1ली ते 4थीच्या वर्गात मुलं का पाठवत नाहीत आता हे तुम्ही पाटलांनाच विचारा कोण हे पाटील अहो पाटील ते नाही का रशिवडे खेळतात नाही हो ते कुबड्या घेऊन फिरतात ते आओ या गावची मुख्य व्यक्ती काळजी करायचं नाही आपल्या गावात आपण पाण्याची नवीन टाकी बसवणार आम्ही सरकारकडे अर्ज केला म्हणून आम्ही बोलणार सरकार करणार पण तुम्ही पण आपला पैसा वाचवायचा साधं उदाहरण घ्या चहा असतो चहा झाला पावडर टाकायची नाही पत्र्यावर सुकत घालायची सुकली परत दुसऱ्या दिवशी चहाला वापरायची 4 दिवस वापरायची 4 दिवस पैसे वाचवायचे राम राम पाटील अरे नमस्कार नमस्कार नवीन मास्टर हो अरे वा 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 बघा सरकारने आपली विनंती मान्य केली आहे अरे खुर्ची कशाला हो कशाला काय मास्टर आहे ना तुम्ही बसा 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 ठीक आहे बसा 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 राम 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 मंडळी मी शंकर जगदाळे कधी आलात म्हणायचे हे काय आता दुपारीच शाळा पाहिली का आमची हो बरी आहे ना शाळा अहो बरी काय छानच आहे पण मला एक सांगा पाटील 1ली ते 4थीचे वर्ग रिकामे का म्हणजे का पाठवत नाहीत मुलांना शाळेत का पाठवत नाही पोरांना त्याचं काय मास्टर 1ली ते 4थी वर्गातली 10 वर्षाची पोरं या गावातच नाही आहेत म्हणजे म्हणजे काय मास्टर गेल्या 10 वर्षात या गावात एक पण पोर जन्माला आलं नाही म्हणजे अख्खं गाव फॅमिली प्लॅनिंग करते म्हणायचं Thank you.
हसू नका मास्तर, हसण्याची गोष्ट नाही. अहो गेल्या 10 वर्षात या गावात कुणाच्या बी घरात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आलेला नाही. गावातल्या भिंतीने काऊ चिऊच्या गोष्टी ऐकलेल्या नाहीत. कुणाच्या बी घरात दह्या दुधाची सांडवल झालेली नाही. ना कुणाच्या घरात बारसं झालं, ना कुणाच्या वाढदिवसाचा गोंधळ ऐकायला आला. हसू नका मास्तर, हसू नका. हो अहो लई वंगाळ गोष्ट आहे. होई लई वंगाळ. मास्तर, आज 10 वर्ष झाली गावात कोणाचं लगीनच झालं नाही. म्हणजे वय मास्तर, आमच्या गावात एक भूत आहे आणि ते कोणाचंच लगीन होऊ देत नाही. भूत? भूत लग्न होऊ देत नाही? नुसतं भूत नाही, भूताचा बा मुंजा. अरे वा, तर भूताना पण आई बाप नाती गोती असतात. काय बोलताय तुम्ही मास्तर? तुम्ही आज या गावात आला. अहो आमचा जन्मच गेला इथे. तुमचं आमचं नातं काय चेष्टा मस्करी करायचं आहे वय? आमच्या वेदना आम्हालाच माहीत. अहो त्या भूतानं आज पातूर 40 ते 50 लग्न मोडले असतील या गावातली. माझ्या सुमीच्या लग्नाचंच बघा ना, तिला बघाया पाहुणे आले होते. असं 1-2 येळा नाही, 19 येळा झालं. मग मला सांगा, मी खरं आहे की मुलाकडचे लोक खरे? आम्ही दोघे बी खरे, पण आमच्यापेक्षा जास्त त्यो भूत खरा आहे. मास्तर, ही समधी लोक काय बी खोट बोलत नाहीत बघा. अहो गावात 10 वर्ष झाली, लगीन नाही झालं कुणाच, आणि लगीन नाही म्हणून पोर बी जन्मली नाही. लहान मुलाच रडणं खेळणं बागडणं काय बी दिसलं नाही बघा या डोळ्याला. मास्तर त्या बघा, पाहिलं मास्तर. अहो पदराड बावली घेतली म्हणून आई पण येत का कधी? पोटावर भाकरी बांधली की पोट भरत का कधी? कुठलं फुटकं नशीब घेऊन या गावात जन्माला आलो आम्ही असं वाटत आम्हाला. आता आता असंच मरण येणार बघा आम्हाला. तुम्ही एखादा मांत्रिक तांत्रिक का शोधत नाहीत? झालं ते बी करून झालं. अहो एक मांत्रिक काय चांगले 3-3 मांत्रिक केले, पर त्यो मुंजा आहे मुंजा. सारे 33 कोटी देव ठेवा एका बाजूला आणि यो मुंजा एका बाजूला, एवढी पॉवर आहे त्याच्यात. वय मास्तर, आतापासून लई तरास दिला या भूतानं. अहो 10 वर्षात पोरं तर नाहीतच, पर आता चोऱ्या बी करायला लागले. अहो चोऱ्या करतोय म्हणून पोलीस चौकीत केस बी केली या भूतावर आम्ही. काय भूतावर केस? आणि पोलिसांनी घेतली? त्याचा बाप घेल. 50 लोकांचा मोर्चा नेला होता चौकीवर. कोणावर करायचा केस? भूतावर. भूतावर? भूतावर. अहो पाटील, हे माणसांची पोलीस चौकी आहे, भूतांची नाही. ती कुठे आहे ते सांगा, तिकडे जातो आम्ही. गावकऱ्यांना जरा जरी त्रास झाला तर लोक तुमच्याकडेच येणार. आणि या गावाला भूताचा शाप आहे म्हणून लगीन होत नाही हे तुम्हाला ठाव आहे. इथपर्यंत ठीक होतं,
पण आता ही भूत चोऱ्या बी करायला लागली. भूत चोऱ्या करायला लागली? अहो कसल्या चोऱ्या केल्या भूतानं? बोला. अहो माझी कोंबडी चोरली की? अहो माझी रूपा गेली चोरीला. कधी बोला नाहीस ते? अहो रूपा म्हणजे माझी बायको नाही, रूपाची बनियन गेली चोरीला. तुझी बायको बनियन घालते? अहो बनियन मी घालतो, ती गेली चोरीला रूपा कंपनीची. लिहून घ्या. वय वय गावात लय चोऱ्या व्हायला लागल्यात. अहो माझी सायकल बी चोरीला गेली. अहो पाटील भूत सायकल बी चालवायला लागलीत वय. हे बघा त्यांचं जे चोरीला जातय ते सांगतायत. त्यांची जर ईडी चोरीला गेली आणि त्यांनी सांगितलं की आमची माचीच चोरीला गेली, तुम्ही काय सोडणार? ईडी का माचीस? केस लिहून घ्या. अहो त्याच्यासाठीच बसलोय. पण पाटील आता ह्या भूताला शोधायचं म्हणजे त्याच्यासाठी मरायला लागणार. मरा किती घ्यायचं? नाही तुम्ही मरून कसं चालेल? काय भूताला पकडायला तुम्ही मिळाला आणि तुम्ही भूताला पकडलं हे बघायला आम्हाला मारायला पाहिजे नका. तुम्ही एक काम करा, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला कळवा, कमिशनरला कळवा. बर. म्हणजे तो हा मुद्दा अधिवेशनात मांडल. अधिवेशन? जसा शासकीय मंत्री गावात भेट द्यायला येतो ना, तसा एक मांत्रिक शासकीय म्हणून येऊ द्या. लिवा चायला ह्या भूताच्या. कसला आवाज झाला खाट? पाटील तुम्हाला कसला तरी भास झाला असेल. तुम्हाला बी भास झाला असणार. एका आवाजाचा सगळ्यासनी भास होतो म्हणजे निळ मुंज्यानं पराक्रम सुरू केला. लिवा चौकीत घालून सुद्धा कुणी तक्रारीची दखल घेतली नाही. मग आम्ही गाववाल्यांनी ठरवलं भूतावरच मोर्चा न्यायचा आणि त्याचं नेतृत्व तुम्ही करायचं. काय आणि कुठे न्यायचा मोर्चा? कोणासमोर न्यायचा मोर्चा? अहो काहीतरीच काय बोलताय तुम्ही मास्टर? अजून तुमचा भूता खेतांवर विश्वास नाही? गणप्रिया आलो आलो. ये आता बघा यांनी चहा आणलाय. हा बघा जर भूताचं तुमच्यावर अतिप्रेम जडलं तर तुमच्या प्याल्यात चहा ऐवजी पाणी पण ये. मास्टर झालं ना पाणी? पण असंच आहे त्या निळमुंज्याच, त्याला गावात नवीन माणूस आलेला चालत नाही. पोटात गळ आल्या आणि अंग धावून जातो ती. ठीक आहे बाबा, त्याचा आशीर्वाद घेतला पाहिजे बाबा. ए निळमुंज्या बाबा, समजा गावाला सुखी ठेव र बाबा. चला र बाबा. अरे हो आपलं जुनं मास्तर राहायचं नव तिथंच यांची व्यवस्था करा. मास्तर येतो. चला र. चला चला. आता मास्टरचा भरोसा बसला. अरे सांग सांग उठा उठा. हे घ्या हे घ्या हे घ्या अंगाशी.
कुठे आहे मी? मी इथे कसा आलो? तुम्ही तिथं होता तेव्हा उभं होता आणि तिथून इथं असतवर तुम्ही बेसूत झालात. अहो काय मास्तर, त्या मुंजाचा फोटो बघून तुम्ही बेसूत पडलात, काय म्हणायचं तुम्हाला? अरे ते सर्दी खोकला झाला ना, त्यामुळे चक्कर आली जरा. काय म्हणताय, सर्दी खोकल्यामुळे कोण बेसूत होतोय? होय सर्दी खोकला झाला झाला बेसूत. अरे बेसूत नाही, बेशुद्ध. तेच म्हटलं बेसूत, बेशुद्ध, बेशुद्ध, बेशुद्ध. अरे शाळेचा पिऊन आहेस ना तू, ही तुझी भाषा? म्हणतात ना अल्लाह मेहरबान तो गदा पहलवान. मास्तर आणि माझ्या समोर उभा राहतोस तू? चालेल, नीट उभा राहा. नुसतं उभा राहू नकोस, काहीतरी काम कर, झाडलोट कर, पाणी भरून ठेव. हे बघ, मला स्वच्छतेची आवड आहे, कळलं? कुठल्या भूत बंगल्यात आणलाय देव जाणे. भूत बंगला कसला, भूताची खोलीच आहे. सर काय झालं? काय कुठे काय झालं? अहो अख्ख्या गावात चर्चा आहे, तुम्ही चावडीवर चक्कर येऊन पडलात म्हणून. ते मी असं उन्हातून चालत होतो ना, आणि त्यात ऍसिडिटीचा त्रास आहे म्हणून जरा फुटलो. मास्तर जा, काय पण बोलताय काय तुम्ही बी? मगाशी मला सांगितलं की सर्दी खोकला झालाय म्हणून, आता हे यांच्या समोर काहीतरी बोलतायस तोंड मध्ये. बेशुद्ध कोण पडलाय? तुम्ही. मग तुला माहित आहे का मला माहित आहे मी कशामुळे बेशुद्ध पडलो इथे? बरं झालं ठेचला, नाही तर सारखा मधी मधी बोलतोय मेला. ह्या कोण? हे म्हणजे ते आमचं ते वत्सला, माझी मैत्रीण. बर नाही वच्ची वच्ची. अहो त्याचं काय आहे ना, गावात मी एकटीच असते. अच्छा, त्यामुळे कधी कधी येते सोबतीला. चला आम्ही येतो. हा आहो, तुमच्या रात्रीच्या जेवणाचं काय? तुम्ही काही काळजी करू नका, मी पक्याकडे डबा पाठवून देईन. हा हे बेस आहे, हे बेस आहे, मी घेऊन येतो डबा बरं का. चला चला येते. हा काळजी घ्या. थँक्स मॅडम. मॅडम नाही, उमा, फक्त उमा. गेला वाटत, काम चुकार आहे हा पक्या. चला आता आपणच झाडलोट करूया. घरात कसले कसले भास होते तेच कळत नाही आहेत. पक्क्या सुद्धा अजून आलेलं नाही आहे. अरे बापरे, एवढे वाजले? हा पक्क्या विसरला की काय मला? बरं आहे ना, हीच वेळ आहे, इथून सटकूया. माझी बॅग गेली. बॅग तर इथे आहे. जाऊ दे, मरू दे, नको ती नोकरी, इथून सटकूया रे बाबा. काय म्हणताय मास्तर? काय पळून जात होतात की काय? मी छा नाही रे बाबा. माग दोघांनी असा प्रयत्न केला, एक निळमुंजाला घाबरून पळाला. अच्छा अच्छा अच्छा. नाही नाही, मी नाही, मी अजिबात नाही. मी अशी बॅग इथे वर ठेवत होतो इकडं. नाही नाही, डोक्यावर माझ्या किती जड आहे बघत होतो. अरे तुम्ही उभे का? तुम्ही या या, अशा आहात, या या. आमच्या डोक्यात ठेवू नका. असं कसं पाटीलात तुम्ही? नाही तर बघाल कशी दिसते ती. बरं का मास्तर? हा काय, तुम्ही कसं पाळला? हो, तुमचं नाव शंकर. हो शंकर, एक तर भूताला पळवतो, हो नाही तर लोळवतो. अरे बापरे. मी काय म्हणतो,
मोर्चा कधी काढायचा, सकाळी की संध्याकाळी? अहो कुठला मोर्चा काढायचा, कोणासमोर न्यायचा, काय चाललंय पाटील? नाही बघा, मला असं वाटतंय, मला असं वाटतंय की आपण एखाद्या मांत्रिकाला शोधूया का? म्हणजे काय होईल त्या भूताचं नक्की काय म्हणणं आहे ते तर कळेल आपल्याला. भूत काय म्हणणार का? मग ते लगीन करा, मला हनीमून करू द्या. अहो असं कसं म्हणेल भूत, माझं लग्न करून द्या, हनीमून करून द्या म्हणून. नाही सॉरी सॉरी, ते आवाज आला ना, सॉरी हा. ते काय आहे पाटील, इथे आल्यापासून सारखे भास होत आहेत मला. खरं पक्क्या यायचं होतं, अजून आला नाही. पक्क्या आला की म्हणजे मला टेन्शन नाही ना, सांगतो पक्क्या पापी का. मास्टर तुमची तब्येत अजून बरोबर नाही, आराम करा, येतो मी. मास्टर मिर्गी आहे, मुर्गी मुर्गी आहे, मुर्गी डब्यात आहे, जेवायला आणलंय, जेवून घ्या. मी जातो. जातो तू घरला? तू थांब ना, आजचा दिवस इथेच झोप ना माझ्या बरोबर. अहो झोप ना काय, घरला माझी म्हातारी एकटीच आहे, तिच्याकडे कोण नाही. अरे तिला काय भूत झपाटणार आहे का? भूतानं ठरवलं तरी भूत तिला झपाटू शकणार नाही. आणि गंमत म्हणजे तीच भूताला झपाटेल. म्हणून सांगतोय तू झोप ना आजचा दिवस माझ्या जवळ. जवळ? जवळ म्हणजे तू खाली मी वर. नाही रे, तू खाली म्हणजे तू चटईवर, मी त्या कॉटवर. चटईवर? पण का? का म्हणजे? मास्टर काय करताय? कालपर्यंत माझी इथे बटन होती रे, गेली बटन. मास्टर मी जरा कपडे बदलून येतो, थांबा बाबा थांब. मी खाली, मास्टर कॉटवर. हे कॉटवर चालणार? ह्या जगदाळे सर, तुमची नियुक्ती टारगावला झाली आहे. ह्या गावातले शिक्षक पळून का जातात तेच कळत नाही. पण मी पळून जाणारा शिक्षक नाही. गावाला चाललंय लघवीला, म्हणजे बॅग घेऊन चाललंय म्हणून म्हटलंय. नाही ते बाबा ते ए मी झोप झोप तू. नाही मी झोपतो, तुम्ही जाऊ नये लघवीला. झाली गेली लघवी, आता काय इतक्यात? आता तू कुठे चाललेस लघवीला? नाही कडी लावायला. तुझ्या आईला तुझ्या बॅग डोक्यात. कोण आहे? अच्छा तुम्ही होय? या या
घाल कपडे घाल मास्टर. तुम्ही अजून हाय वय. मला वाटलं बाकीच्या मास्तरावानी तुम्ही बी गेला असेल पळून. बच्चे चुकलं चुकलं. काय राजगरा टाळू तापाय लागली आणि अजून तू असाच वैर. ते आहे आहे. म्हणजे कसं आहे तो आजगर असतो ना तो टोपलीत मास्तर द्या की इकडं कापड कापड दे की. अच्छा तू मला उठवायला आलीस वय. तू तुझा चेहरा सकाळी सकाळी बघितला की माझा दिस लय गोड जातोय. अशीच रोज ये की सकाळी सकाळी मला उठवायला. सकाळी सकाळी तुला उठवण्यापरीस तूच मला बोलवत जा की झोपायला. म्हणजे सकाळी मी लवकर उठीन आणि माझ्या मागणं तुला उठवीन. वय वय काय वय वय जाऊन तोंड धुवून घे मोरीत. वच्ची तशी प्रेमळ दिसते ना. बघा किती प्रेम होत चाललंय मोरीत. काय मास्तर तुम्ही बराबर ओळखलं माझा स्वभावच आहे. रोकठोक जे मनात येईल ते बोलून टाकायचं. नाही तर मनात एक वटात एक तोंडात एक डटाळी. बच्चे या बया तुमचं बुकिंग झालेलं दिसतंय. रे या वच्छीच्या मोरीला लादीच नाही. म्हणजे हिच्या जीवाला हाडच नाही. पक्या म्हणजे पक्याच आहे. वच्छी तो चहा गरम गरम प्यायलेला बरा असतो ना. अहो चहा आणलेत ना माझ्यासाठी. सॉरी विसरून गेले. देत्या घ्या. रात्रीची झोप व्यवस्थित झाली ना. कोणाची? तुमची. मस्त छानच झाली झोप माझी. घरचे कुठे असतात? नाही म्हणजे घरी कोण कोण असत तुमच्या? पापा आणि लहान भाऊ दोघेही पुण्यात असतात. माझे बाबा आताच रिटायर्ड झालेत पोस्टातून. वर्षातून एखादी फेरी होत असेलच ना. हो होते ना. तुमच्या घरात कोण कोण आहे? बायको. हा भावाची. माझं अजून लग्न नाही झालं. हृदयात प्रीत ही फुलताना मन पाखर होऊन उडताना ही नजर तुझ्यावर खेळताना बेधुंद झालो प्रिये. ग साजणी ग मैत्रिणी तू उर्वशी मेनका. तू सखे नवे नवे स्वप्न हृदय सजते कासे
हरवून गेलो प्रेमात ग स्पर्शात जादू कशिया स्पर्शात ग नजर तुझ्यावर खेळताना वे धुंद झालो प्रिये रे साजना मनमोहना दिलाचा दिल मला ग साजणी ग मैत्रिणी तू उर्वशी मेनका सके ग प्रणयात ग क्षण प्रीतीचे हे जगताना जग सारे आज विसरताना स्पंदनात तूच मिसळताना बेधुंद झालो प्रिये ग साजणी ग मैत्रिणी तू उर्वशी मेनका जीवेला घाट पटली तुझ का डोच का फिरलाय का तू काय सांगतेस शिरा बोट गेला असता तुकी बोट गेली असती 2 रुपयाचं नुकसान झालं असत एक ध्यानात ठेव परत कधी जेवणात केस आला सगळं टक्कल करून टाकेन ते पण 13व्याच्या नव्याकडनं 1.5 रुपयात अहो पण पोटात केस केला ना व सकाळी पडणार ना कळणार पण नाही तुझा आहे की माझा आहे आणि जेवण करताना इथनं पदर लाव केस पडणार नाही म्हणजे काय आरम सिनियर आहे माझा मान पाहिला काय चालत्या शनिवार मंगळवार कांता हो किटा कशी छेडत्या नुसतं त्रासाय बघायचा तू नग लक्ष देऊ ते रोजच खाय सोड चल घाला बघ त्यांचा मोरक्या पात्या ही पोरं बघा आमच्याकडे बघून नुसती हसत्यात त्यांना सांगा आमच्याकडे बघून काय हसताय तुझ्या आईकडे बघून हस की ए म्हातारे अरे देवानं डोकं काय फकस्त हंडा ठेवाय दिले वय आई खाऊ घाली ना बाप भीक मागू दे ना अशी गत झाली गावातल्या पोरांची नाही तर काय अरे तुमचं काय झालं गेलंय समज जरा पोटच्या पोरांचा विचार करा की आम्ही काय करणार तुमच्या बापाला सांगा की बापाला जर अक्कल असती तर कशाला हो दिवस दिसला असता गावाला अरे गावातली पोरं पळून जायला लागली आहेत तरी यांचं डोळं उघडणार समज त्या भूतावरती ढकलून मोकळं व्हा पण त्याच्यावर उपाय काय शोधू नका त्या मायला त्या भूताची कोणी फटका मारला मला त्या मायला तुमच्या बांडगुळांनो अरे तुमच्यासाठी गावाशी भांडण करतोय मी
मारलं कुणी मला? फटका कुणी मारला मला? अहो संपतराव, आम्ही कवा मारलं तुम्हाला? कोणीतरी चेष्टा करतय माझी, माझी थट्टा करताय सा? अहो पण माझी माझी थट्टा करताय, तुमच्यासाठी गावाशी भांडतोय मी, माझी थट्टा करताय सा, तुमच्यासाठी गावाशी भांडतोय मी। संपत काय करतोय? चल घरला जा, ए चल घरला चल। अरे चल नाही संपत, चल लवकर। तगड उडतो काय? चला नंतर भेटू। चा आईला याला मी एक पैका देत नाही, मग पेट्रोलला पैसा आणतो कुठून? आणि वर आवाज करतो बुरु बुरु। मास्तर पिए नाही का? हो अरे सॉरी, तिकडे बघू नका, ते नेहमीच आहे। नेहमीच म्हणजे? नाहीतर काय, 10 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला, निर्मुंजा नवरा बायकोला सुधी एकत्र येऊ देत नाही, तर मूल व्हायचं तरी कस? पोराची वाट बघून येडी झाली बिचारी। बर जाऊ दे, रोजच आहे। काय देऊ तुम्हाला? हे पेन द्या। कोणत्या शाईचा? काळ्या निळ्या की लाल? आता काय आहे, दुकानाचं नाव निळमुंज आहे म्हटल्यावर द्या निळ्या शाहीचं। पण काय, गावात बघतोय मी सगळ्या दुकानावर निळमुंजाची नाव आहेत, एवढी सगळी प्रॉपर्टी निळमुंजाची होती? मास्तर हसू नका, विश्वास नसल तर राहू द्या, निळमुंजाला हसलं की राग येतो। बसा बसा बसा। हा तर मुलांनो, आज कुठला तास आहे? व्याकरण। व्याकरण आहे? हा अरे हो। हा तर मुलांनो, तुम्हाला 3 काळ शिकवले आहे की नाही? एक म्हणजे भविष्यकाळ, भविष्यकाळ। दुसरा वर्तमान काळ, वर्तमान काळ। आणि तिसरा भूत काळ, भूत काळ। बरोबर ना? हा ए बंड्या उठ। समजा ह्या राजाने तुझ्या पुस्तकाचं कव्हर फाडलं, ह्या वाक्याचा भविष्यकाळ काय होईल? तर मी त्याचे दात पाडील। अरे बापरे, बस बस बाबा। हा पक्या ना? पक्या पक्या। काय झालं सर? काय रे, पिऊन काम करतोस? काळे खडू ठेवतोस बॉक्स मध्ये? ह्या ब्लॅक बोर्ड वर लिहेल का, दिसेल का उमटलेलं? सर तुमची तब्येत बरी आहे ना? माझ्या तब्येतीला काय धाड भरले? काय बोलतोय मी? आओ, खडू पांढरच आहे की? हा पांढरा आहे। हा पा पांढरेच आहे। काय नाही रे, मस्करी केली तुझी। सॉरी सॉरी। तू कशाला म्हणतोय असं? तुम्ही म्हणा। हा सॉरी सॉरी। चल सर, आताच्या आता तुम्हाला पाटलाने चावडीवर बोलवलंय। ठीक आहे, या बसा बसा, वाचत बसा, आलो मी। ए बाबन्या,
खोपडीन डोळं बार काढून ठेवीन जा असं बघितलं असत. ओ पाटील चाललंय काय? काय झालं या? काय झालं या? विचार काय या रामच्याला? माझ्या 500 कडब्याच्या पेंड्या खाल्ल्या कुणी? संपतराव जरा ध्यान ठेवा, नाही तर पहिला सारखी कवा बी ढुशी मारल. यो तर सबूत कुठे? सबूत वगैरे काय? यो मज बम मारल. संपत बबनिया काय म्हणतो हा पानपा? आओ पाटील अख्ख्या गावात काय माझ्या एकट्याच गोठा आहे का? आओ माझ्या गोठ्याबाहेर फक्त एक कडब्याची कांडी सापडली या पानबाला. खोट बोलतोस रे बांडगुळा. सोलापूरच्या बाजारात माझ्या साडून तुम्हा दोघांना बघितलंय कडबा ऐकताना. ओ पहिलवान आपल्याला मध्ये घ्यायचं नाही सांगून ठेवतोय. का रे? का तुझा बाप पाटील आहे म्हणून? चोराची औलाद. काय म्हणतोय? चोराची औलाद पाटलाची औलाद आहे, पोलीस पाटलाची. अरे मास्टर नमस्कार. नमस्कार. बरं झालं बरं झालं तुम्ही टायमावर आलो. बघा हा पांडबा म्हणतो त्याचा कडबा या दोघांनी खाल्ला. खाल्ला म्हणजे इकून खाल्ला. आता तुम्हीच सांगा काय ते, तुम्हीच न्याय द्या. अरे बापरे कुठे येऊन फसलो मी? आईला मी शिक्षक आहे का न्यायाधीश आहे? हा सर बोलताय ना. हा ना आता मी काय बोलणार? काय या गावचे पाटील तुम्ही आहात. हा मान तुमचा आहे. आता तुम्हीच न्याय दिला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. यांनाच काय? मलाही मान्य आहे. पण बा कडबा असा गोट्याच्या बाहेर ठेवतात होय. गोट्याच्या आत ठेवायचा. आणि हे खबरदार परत कडबा विकला तर चावडी उठले. अहो पण पाटील हे मास्टर आपलं दात नाही आपलंच ओट, नाहीतर निळमुंजन न्यायला असेल. हा कुठल्या पद्धतीचा न्याय म्हणायचा पाटलाचा? जाऊ दे ना मास्टर, आपल्याला काय करायचंय? काय करायचंय काय? अरे मग आपल्याला बोलवलं कशाला त्यांनी? बोलू देत. आपण कशाला ना खुपसायचं घरच्यांच्या भांडणात? घरच्यांच्या? हे बघ तो संपत पाटलांचा मुलगा असला तरी तो पांडू पहिलवान. अहो मामा हाय संपतचा. संपतची आई पांडवाची सखी बहीण लागती. काय सांगतोस काय? होय तर. म्हणजे घरातल्याच लोकांवर अन्याय? अहो कसला अन्याय आणि काय, एकमेकांची हाडवैरी आहे ती. ते कसं काय? अहो मास्तर तू नवीन कायदा आलाय ना, म्हणजे सासू रोषण असली तरी तिला माहेरच्या इस्टेटीतला थोडा वाटा मिळतोय तो कायदा. बरं मग त्याचं काय? अहो त्याचं काय काय, तो पांडवा आहे ना त्याची 30-40 एकर जमीन आहे आणि पाटील त्यातली 10 एकर जमीन लाटाय बघतोय. म्हणजे कसं बघा, पाटील त्या कायद्याचा फायदा करून घ्याय बघतोय. अरे पण हा गावचा पाटील आहे ना, मग याची स्वतःची इस्टेट असेल ना? अहो मस्त इस्टेट आहे, रगड पैसा आहे घरात. पण काय दात करून पोट भरायची सवय लागली ना. आता एवढी श्रीमंती घरात आहे तरी बी पाटलाचं पोरग चोरटच निघाले की नाही. म्हणजे तुला असं वाटतंय का कि संपत आणि बबन्याने चोरले कडवा? अंग अशी आता कसं बोलला तुम्ही? अहो मगाशी निघता निघता पाटील नाही का बोललो या सगळ्या चोरीच्या प्रकरणात निळमुंजाचा हात असणार म्हणून. म्हणजे मी 100% सांगतो याच्यात मी पाटलाचाच हात असणार. अहो तुम्हाला सांगतो या गावात 5-25 टाळकी आहेत आणि ती बी सगळीच चोरटी. म्हणजे स्वतः काहीतरी चोरी करायचं आणि निळमुंजेच्या नावावर ढकलायचं. म्हणजे कसं, आली भरती घ्या निळमुंजाचं नाव, लागलं ग्रहण घ्या निळमुंजाचं नाव, लागला अधिक महिना घ्या निळमुंजाचं नाव. म्हणजे यांच्या मारी यांच्या म्हणजे करून गेला गाव आणि निळमुंजाचं नाव. तुम्हाला सांगतो मास्तर हे दारू पिण्याचं व्यसन बी मला या निळमुंजेमुळेच लागलं असणार. म्हणजे तो निळमुंजे तुला दररोज पार्टी द्यायचा? तस नाही हो, मला निळमुंजेची भीती वाटते ना म्हणून डेअरी घेण्यासाठी कधी कधी. उमा मॅडम, उमा मॅडम, उमा मॅडम. काय झालं, पाटलांनी का बोलवलं होतं?
केला का न्यानीवाडा? काय बाई, तुम्हाला माहिती नसल्यावानेच बोलताय समद जणू. मला माहितीच होतं, आमचा आबा किती बी बोंबलला ना तरी काय बी उपयोग होणार नाही. तो चेंगट पाटील थुकलाव्या. चेंगट पाटील थुकलावे? अव त्याचं आडनावाचं थुकलावे. आणि चेंगट तो लहानपणापासून आहे बघा. अगं बच्ची, ती ती लवंगीची गंमत सांग ना. त्याचं काय मास्तर, ती संपची आई आहे ना, एक दिवशी आमच्या घरी आली बघा वाटणी मागायला. माझा आबा तिला चिडवण्यासाठी म्हटलं की तुला माहिती आहे का, तुझा नवरा रोज पानवाल्याच्या दुकानातून पानात लवंग टाकून घेतो आणि त्याच लवंगा घरी येऊन साठवतो. म्हणजे महिन्याच्या झाल्या बघा 150 आणि वर्षाच्या 1800. आबा काय बोलायच्या आतच, ती काय म्हटली माहितीये, 1800 तर काय मला माहित नाही बाबा, पण चांगले वंजळ भरून होतात बघा. अव त्या चेंगट पाटल्यामुळे सगळं झालंय बघा, त्याच्या चेंगटपणामुळे अख्खं गाव संकटात आलंय आपलं. चेंगट पाटेच्या चेंगटपणामुळे गाव संकटात? नाही, मी नाही समजलो. ते काय ना सर, नाही म्हणजे मला हे सगळं वच्छीनेच सांगितलं. साधारण 10-11 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. निळकंठ नावाचा एक तरुण या गावात राहत होता. तो आपल्या आईसोबत इथे राहत होता. त्याला ना कोणीही नातेवाईक नव्हते. आणि मग म्हैश्या, मी कधी कधी असा विचार करतो की लग्नाची समधी काम मीच करतोय, तर गावातली लोक माझ्याकडे बघून म्हणत असते उतावळा नवरान गुड गेला पाशी. चला, निळूच लग्न ठरलं म्हणजे आपली सोय झाली. देऊ का एक भाप काढी चाय पाण्याची रे? हा चाय पाण्याची, पण म्या लगीन करतोय ते माझ्या बायकोनं माझी सेवा करावी, माझ्या आईची सेवा करावी म्हणून. तुमच्या गावातल्या लोकांसाठी नाही तिकडे? अरे हप्त्यात एकदा चाय. हप्त्यात ना एकदा चहा? हा हा, जमल जमल. पण माझा हप्ता 365 दिवसाचा आहे, चालेल का? हा 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 हा. त्या दिवशी लग्नाच्या दिवशी तुम्हाला लाडू खायला मिळल नाही मिळल? हा जी हा. तर मी काय म्हणत होतो माहितीये का, कि माझं लगीन होणार, माझी आई आहे ती आजी होणार, बरोबर म्या बाप होणार. त्याला बी बरीच लागत की? अरे बरीच कशाला लागतंय, पुढच्या आठवड्यामध्ये बाप झालेले बघितलेत म्या लोक. कसं कसं? अर कसं म्हणजे काय, दत्तक घेतल्यावर. बर निळ, एखादा जोक सांग की. जोक? हा जोक नगर. तुम्ही पिक्चरचं नाव घ्या, त्याच्यावर मी एक शब्द बोलणार. हा तुमचं आमचं जमले. पलंगावर. कोण प्यारे? पलंगावर आयला. मुका घ्या मुका. पलंगावर कुछ कुछ होता है पलंगावर ना. कवा जाईन पलंगावर? पत्रिका बी मीच वाटतोय आता लग्नामध्ये वाढपी म्हणून बी मीच. नवरदेव आला ग बाई. नवरदेव निळू, लगीन झाल्यावर विसरू नकर या म्हातारे आजीला. अग आजी तुला कसं विसरण मी, आणि लगीन मी काय सावतासाठी थोडीच करतोय, माझ्या आईसाठी करतोय. आजी दिवसभर माझी बायको माझी आईची सेवा करल, आणि उरलेल्या याळामध्ये माझी सेवा. जोरात चिमटा घेतला आजीनं. निळू, ए निळू, काय निळू भाऊ थकलात ना? लेकरा घांबर किती आलं तुला? बस बस बस. आता मला सांग, पत्रिका वाटून झाल्या ना समजा? हा वाटल्या, हे काय थोड्या राहिलं. अरे बाबा, पाटलाला दिली का नाही पत्रिका? दिली? त्या हावरट माणसाने आपली 1 एकर शेती लाटली, तरी तू विचार पाटलाला दिली का पत्रिका? काय काय तू हे चिडतोस कशाला रे? हा अरे पाटील म्हणजे गावचा तालेवार माणूस. हा आणि ह्या असल्या लोकांसंगत दुश्मनी घेणं बरं नाही रे बाबा. ए टोसक्यात ना काढून टाक ना ते. मला माहितीये ना, मी एकोलता एक आहे ना म्हणून तू घाबरायलीस, पण काळजी करू नको.
एवढ्या लवकर म्या बदला घेणार नाही पाटलाचा. म्या आधी लगीन करणार, मग मला पोरग होणार, मग त्या पोराला मी पैलवान बनविणार, आणि मग बदला घेणार. कशी आयडिया कमून हसायली. काय करू समजा, पोरगी झाली तर आई तिला मी कराटे शिकवीन ना. हा काय, हा कराटे चॅम्पियन बनवीन. काय रे हे असं बदला घेण्यासाठी मला सांग कुणी. नातवंडाची वाट बघत असत वायर. हा हे बघ लेकरा, बस सुखात राहिली पाहिजे बघ. देवा देवा पांडुरंगा, पाया पडते रे बाबा तुझ्या, आम्हाला सगळ्याचा सुखात ठेव. म्हणजे झालं बाबा, तुझ्या तुझ्या डोळ्यात पाणी. बस खाली बस आई, माझ्यामुळं तुझ्या डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायचं. मी तुला वचन देतो की त्या बदल्याचं खूळ मी काढला आताच्या आता डोक्यात. तू रडू नका. आहे अग अग तू सासूबाई होणार आहे. सासूबाई 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 म्हणते मला. तोरा बघा त्या निळूच्या आईचा, जसं काय सवताच लगीन आहे. सांगते तुला, काय बाई बोलू नकस, चल. हा आणि टरक बघ, बरोबर आपल्या गाडीच्याच मोर उभं केलाय. एक एकर जमीन हिसकावून घेतली तरी म्हातारीची चरबी काय कमी नाही झाली. अरे देवा, आणि ही म्हातारी किती जागणार, लवकरच खपल बघते. आणि निळ्याचा काटा कसा काढायचा माझ्यावर सोड बघतो. गपरा. अरे या 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 या. राम राम. पाटील या या. आणि हे हो काय, राम राम. तुम्ही अजून तयार नाही होय, आधीच तर लई येळ झाला. चला लवकर आता. नाही ते आज काय सकाळपासून तब्येतच नाही बरी बघा. आणि म्हातार मग पाटलीन वाईस नाही पाठवा की चालल. आता मला कोण बघणार हो, ही आली तर. भाया पडकी आशीर्वाद घे, पाटील आहेत गावच. पाया पडतो. वा 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 वा, काय टरक छान सजवला. वा होय, पण माणसानं अंतरून बघून पाय पसरावं. काय जास्त पैसा खर्च करू नये, लोकांच्या नजरा लागतात ना. काय पाटील, माझ एकुलत एक पोरग आहे. मी म्हणला आपलं भलं बोरं लगेन करून टाकावं. आमचं संप्या बी एकुलत एकच आहे बघा, पण आम्ही असं उधळपट्टी नाही करणार. अगं राहू दे राहू दे, अगं त्यांच्यात लगीन घाई आहे. अरे बाबा चला निघा निघा लवकर निघा. हो लगीन झाल्यावर बायकोला घेऊन ये, आशीर्वाद देणार ना मी. चला निघा. Oh!
खर्च होतो तो आपला, फायदा होतो तो दुसऱ्याचा, आणि या दोघांमध्ये जे होत त्याला व्यवहार म्हणते. व्यवहाराचं बघायला ना गेडे अख्खं जग व्यवहारावर चाललंय. काय पैसे होते ते मी द्यायच, पण आता येळ घालू नका. माझ्या पोराला दवाखान्यात न्या. पैसे द्याल न. आता इकडनं तालुका 40 किलोमीटर म्हणजे जाऊन येऊन 80 किलोमीटर. डिझेल ऑइल ड्रायव्हर मिळून 3000 रुपये होणार बघा. तुम्ही आमच्या गावातले, तुमच्याकडून कसे एवढे घेणार? 5 रुपये कमी द्या. नाही 3000 रुपये नाहीत. पाटील पाटील मला वाचवा पाटील. दवाखान्याचा समजा खर्च हळूहळू देईन पाटील तुम्हाला, पण पण आता मला मला न्या पाटील दवाखान्यात. नाही 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 बाबा, तुझ्यावर माझा विश्वास आहे. मग तुझ्या आईला जरा आगाऊ रक्कम द्यायला सांग मला. काय राहिलेलं ना. मी काय म्हणतो, जे आहे ते पण देऊन टाके. आपण माझ्या पोराला तवा पाणी कुठला आणू मग. एवढं राहू द्या. पाटील पाटील लवकर लवकर गाडीमध्ये घालून न्या मला पाटील. मला मला वाचवा पाटील. नाही असं नाही राजा, काय तुझी आई आहे ना, दिलेले पैसे देत नाही बरोबर. म्या फेडल पैसे पाटील. नाही काय तो तर पडल्यास घायल, त्यात मेला बिला म्हणजे. अरे पाटला, अरे खविसा, अरे तुझ्या तिरडीचा बाबू हसडला. अरे पाटील म्हणजे देवावाणी असतो, पण तू खवीस. माझ्या पोराचा मरण मागतो बघितलं. ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. म्या खवीस होय, पाहिलं किती मगरुरी आहे म्हातारीला बघा. ने तुझ्या पोराला कंचाबी हॉस्पिटलमध्ये नेय.
मला काय करायचं पाटील? ऐका गावकऱ्या होत, आता जर तुम्ही मला वाचवलं नाही, मी समजा मेलो ना, तर गावामध्ये एक बी लगीन म्या होऊ देणार नाय. एकाच्या बी घरामध्ये म्या पाळणा हलू देणार नाय. एकाच बी लगीन होऊ देणार नाय. या निळ्याचा शाप आहे तुमच्या समध्यांना आणि समध्या गावाला. लगीन होऊ देणार. दिवसापासून गाव शापित झालं. कधी कधी वाटत मी म्हणजे वागतोय ते योग्यच आहे, जे झालं ते अयोग्य होत, पण जे होत आहे ते. त्यावेळी कोण्याही गावकऱ्याला निळमुंजाची दया आली नाही, किंवा त्याच्या म्हाताऱ्या आईचीही. देखण समसमत चांदण रूप तुझं देखण समसमत चांदण झालो तुझ्यावर फिदा. राधा ही बोलली मनात भरली कान्हा तुझी ही अदा. प्रेमाची भाषा मनीची आशा कळली ग मला. प्रेमाची भाषा मनीची आशा कळली रे मला. माझे राणी माझे सजणी मांडू संसार नवा नवा. माझा राजा माझा सजणा मांडू संसार नवा नवा. तुझी नवी नवी साडी घाली गुलाबाची लाली वेड्याची बाला लावते ग. तुझा रंग गोरा गोरा नव्या नव्वतीचा तोरा नारे थुमकत चालते ग. लाजरी बुजरी होऊन लबरी लाजरी बुजरी होऊन लबरी येईन घरी तुझ्या. सुखाच्या राशी हे विन पायाशी राहीन तुझा मी सदा. प्रेमाची भाषा मनीची आशा कळली रे मला. अगं प्रेमाची भाषा मनीची आशा कळली ग मला. माझा राजा माझा सजणा
मांडू संसार नवा नवा, माझे राणी माझे सजणी मांडू संसार नवा नवा। तू माझी मैना मी तुझा राघू दूर जाऊ कुठे तरी, प्रेमाची भाषा मनीची आशा कळली र मला, प्रेमाची भाषा मनीची आशा कळली ग मला। माझा राजा माझा सजना मांडू संसार नवा नवा, माझी राणी माझे सजनी मांडू संसार नवा नवा, माझा राजा माझा सजना मांडू संसार नवा नवा, माझी राणी माझे सजनी मांडू संसार नवा नवा। राम राम सर। हाँ राम राम। बरे ना सर, कसला विचार करता है? काय नाही, ह्या गावाला शापातून कसं मुक्त करावं हा विचार करतोय। हैं, चला तुम्हाला फक्कड पैकी चाय पाजतो, चला। अरे आई, अरे चहा आणि इथे आओ, तुम्ही चला हो या इकडे। अरे काय करतोय, बसा इथे बसा। अरे हॉटेल आहे का गोठा आहे? मग तुम्हाला दूध ऑर्डर करू का? दूध थांबा तुम्ही। ए बाळ्या, काय रे पक्या, दोन मसालेदार फक्कड पैकी चाय आणा बघू। आणतो। आओ मास्टर, आओ कसला विचार करताय? आओ सगळी त्या निळमुंजाची कामगिरी आहे। कशी काय सांगतो? कसं आहे मास्तर, ह्यो बाळ्या आणि निळ्या हे दोघं बी जिगरी दोस्त। बर, एक दिवस ह्यो निळ्या बाळ्याच्या सपनात गेला आणि त्याला म्हणला चायचं हाटील टाक, याने टाकलं हाटील। आणि दुसऱ्या दिवशी ह्यो बाळ्या गोठ्यात गेला दूध काढायला, तर काय बघायचं हो, गायीनं दुधाऐवजी डायरेक्ट चायच दिला की। मग ती गाय जिवंत असेल ना? अहो गाय जितीच आहे की। अरे मग ती गाय कुठे आहे, हे तर चित्र आहे। त्याचं काय झालं मास्तर, 6 महिन्यापूर्वी गाईला वाघानं खाल्लं जंगलात, तवापासनं आमच्या बाळ्याचा धंदा बसला। मग निळमुंजा पुण्यांदा त्याच्या सपनात गेला आणि त्याला म्हणला पुण्यांदा धंदा सुरू कर, तर ह्या बाळ्यानं काय केलं, गाय छाप चाय गाय छाप कॉपी असा धंदा सुरू केला। अहो रगड धंदा चालला, मस्त पैसा कमावला। तुम्हाला सांगतो बाजारच्या भावात फरक पडला, पण हितला रेट फिक्स। म्हणजे याच्यावरून तुम्ही एक अंदाज बांधा की तो निळमुंजा किती परोपकारी असेल बघा। मास्तर मास्तर, मला एक गोष्ट सांगा, या निळमुंजाचं लगीन लावून दिलं तर बरं होईल नाही का? चाय। नाही 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 पक्या, तू तू ऐक, माझं तू म्हणतोस ते बरोबर आहे कळलं का, पण आता हेही लक्षात ठेव मला काय म्हणायचं आहे ते। अरे वा कळलं का पक्या, पक्या अरे बाहेर काय करतोय पक्या, आत ये रे पक्या, पक्या तो कसा येईल, पावसर जास्तच घेतली असेल। अरे देवा देवा देवा, दमलो दमलो दमलो। काय सर तुम्ही बी, अहो चावी नेहमीच्या ठिकाणी ठेवायची ना, हे एवढं सगळं ओझं घेऊन आधी तुमच्या घरला गेलो आणि तिथनं पार इथं यावं लागलं, पायाचा पार तुकडा पडला माझ्या, माहिती आहे का? अरे हे टवळे काय बघती, जा की पाणी घेऊन ये,
रुबा बघा या म्हसोबाचा जसं काय माझा नवरच आहे. झालंच असतो ग, झालंच असतो कवाच. अरे निळमुंजा मधी मधी खो घालतोय ना. पक्या, अरे तुझी सकाळी एस टी कॅन्सल झाली म्हणून तू तालुक्याला गेला नव्हतास ना. एस टी? हा तालुका. हा चुकली ना एस टी तुझी. नाही नाही अहो माझी एस टी बिष्टी काही चुकली नाही. आणि हे सामान आपल्या गावात मिळतंय वय. म्हणजे दिवसभर मी माझ्या बरोबर निळमुंजा होता. अगो होमा, आम्ही दोघांनी चहा पण घेतला त्या गाई म्हशींच्या हॉटेलात. गाई म्हशीच्या हॉटेलात? हा गाई म्हशीच्या हॉटेलात. हा ते त्याने का ते गाईच्या चित्राच्या आचळाखाली असं कप बशी धरली की डायरेक्ट चहा पडतो. अहो तुम्ही जे काय म्हणताय ना असं कोणतंही हॉटेल या गावात नाहीये. काय तरी म्हटलं पण घरात कसं येईना. शक्यच नाही निळमुंजा या खोलीत येणं. घराबाहेर मारुतीचा फोटो लावलाय ना मी. बरं ठीक आहे पक्या तू इथेच बस. आपण जरा भाजी आण. जेवणच जा. हा ठीक आहे मॅडम. सुकट घेतेस का? या हो या बाई भाजी घ्या 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 घ्या. ही बघा चांगली घ्या ही घ्या. हे बघ हे ताजं दिसतंय. ताजी? नाही नाही हे नको. हे शिळ दिसते. दुसरीकडे जाऊ आपण. अगं ये वच्छे चिडतेस कशाला. मास्तर येतात वाटत रात्रीच्या घरी जेवायला. हो तुझा नवरा बी रोज आच्याला बाहेर जेवायला जातोय ते बघ की आधी. कुठं कुठं ते तुझं तूच बघ. माझ्याकडे बी आला तर जेवण मागायला. अगं त्यांनी सांगितलं लोकांना आणि शेंबुड्यांच्या नाकाला. तू पण ना वच्छे चल. ताई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. बघा मी आहे ना मी बरोबर यांना ठेचून काढीन. अगं गप्प बस चल. आव आव घे इथे भाजी घे. वांगी? वांगी कशी किलो दिली? 20 रुपये ताई. 20 रुपये द्या 1 किलो. ठीक आहे वांगी ठीक आहे. तुमची आणि मास्तरांची गावात चर्चा बघून लय बरं वाटतंय बघा. खरं सांगू का ताई मला बी लय आनंद झालाय बघा. तुम्ही एक काम करता का? काय? तुम्ही ना मास्तरांशी लगीन करून टाका बघा. पण या गावात राहून नाही. लांब तुमचं गाव असेल ना तिकडे जाऊन करा बघा. सुखानं संसार करा. परत या शापित गावात येऊ बी नका. अव आमचं भोग तुमच्या वाट्याला नग यायला. अगं वच्छेद वेट लागलाय का तुला? अगं आम्ही शिक्षक आहोत. आई बाबा जन्म देतात पण गुरु मार्ग दाखवतात. आम्ही सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना मार्गच दाखवतो. आणि तुला असं वाटतं का वच्छे की आम्ही आमच्या स्वार्थाकरिता गावकऱ्यांना असं दुःखात सोडून जाऊ? नाही वच्छे गावकऱ्यांचं दुःख हेच आमचं दुःख. अगं अशी काय बघतीयस ताई? ताई तुम्ही लई मोठ्या मनाच्या आहात बघा. मी लई मोठ्या मनाची आहे ना? किती मोठ्या मनाची आहे सांग. चल आता पटकन जाऊया घरी. विसरू नकोस माझ्या होणाऱ्या नवऱ्याला आणि तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला. दोघांनाही भूक लागली असेल. ताई तुमचं आपलं फिक्स झालंय पण माझ्या नशिबात त्यो हाय का आणि कोण हाय त्या निळमुंजालाच ठाव. ओ ताई पिशवी धरा.
नीट जरा और रोजची सवय धरा हे घ्या चला आणि वच्ची ना अशी मांजरासारखी धावून गेली तिच्या अंगावर ती इतकी घाबरली या गावात ना दोघच डेंजरस आहेत एक वच्ची आणि दुसरा निळमुंजा या निळमुंजाने गावातल्या एवढ्या लोकांची फजिती केली पण ज्याच्यामुळे हा निळमुंजा झाला त्या पाटलाची फजिती कधी केली की नाही अहो केली ना तो थोडं सोडतोय त्यांना असं कधी त्यावेळेस ना मी नवीनच गावात आले होते आणि वच्ची मंदिरातून खाली येत होती अरे बाबा पान दे की फेरच आहे की घ्या की अरे वा वा अरे बंद खोड्या लवंग कुठे आहे अहो मामा आईच्या संपूया लवंगा संपल्या दिओ संपली संपल्या ती बर हे काय बरं ते घ्या वा 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 हे खायची डाळ बघू किती पाहिजे होय दे की पैसे घेणार आहे ना बर आठवणीने द्या की नको वाच येतो खूप नको अपाटील नको खराब आहे अपाटील पैसे याच काय पाटील लंगड नाहीये अजिबात नाही खर तर त्यांचे वडील लंगडे होते ते गेले कुबड्या राहिल्या कुबड्या पडून पडून खराब होऊ नयेत आणि त्यांचा वापर व्हावा म्हणून पाटील त्या कुबड्या वापरायला लागले खर तर त्यांचा आणखीनच फायदा झाला किंवा त्या फायद्यासाठी पाटील कुबड्या वापरू लागले म्हणजे म्हणजे बघा पाटलांना एक जोड चप्पल एक वर्षभर जायची मग एक चप्पल वापरण्यासाठी एक एक पाय बदलायचे त्यामुळे एक जोड चप्पल दोन वर्ष चालायला लागली धन्य आहे बाबा या माणसाची धन्य आहे बरं मला सांगू मा त्यावेळेस पाटलाची आणि त्या गावातल्या पोरांच्या आई वडिलांची चांगली झुंपली असेल नाही खर तर ना गेल्या 10 वर्षापासून या गावात एका सुद्धा लहान मुलाने जन्म घेतला नाही आहे आणि सगळ्या गावकऱ्यांना हाच प्रश्न पडला की इतकी मुलं आली कुठून त्यामुळे मग निळमुंजाचा फोटो पारावर लावला आणि सगळेजण त्याची पूजा करायला लागले परमेश्वरा हा पाटील जर स्वतःचा एवढा विचार करत असेल तर गावचा विचार कधी करणार अहो तो पाटील इतका स्वार्थी आहे ना स्वतः पुढे त्याला कोणीच दिसत नाही आपण काही क्षणांकरता का होईना स्वतःचा विचार करायचा का त्या कंडक्टरच्या तारगावला उतरवायला सांगितलं होतं कुठं आणून उतरवलंय छायला कुठं आलोय ओ बाई काय नाव काय काय नाही या गावाचं नाव काय मसनापूर मसनातपूर छायले का नाव झालं वय मसनातपूर नाही मसनापूर भैरा आहे काय बाबा तू भैरा नाही शाळा मास्तर आहे लई तरबेज दिसतेस चल तुझी शिकवणी ओ सोडा माझा हात ओ हो सॉलिड गाव दिसतंय ना जरा बघायला हवं या गावातले लोक कुठल्या चिकीच खेळून खंबा आता येऊन
नमस्कार पाटील, मास्तरांना घेऊन आलोय. राम राम पाटील. राम राम. परवा सोनापूर जवळच्या मस्नापूर गावात काय गुण उधळल्यात तुम्ही? कुठलं सोनापूर आणि कसलं मस्नापूर? ए, दोन तास दिल्यावर तुझ्या लक्षात येईल कुठलं सोनापूर आणि कुठलं मस्नापूर ते. ए, उलट्या पिसाच्या कोंबड्यामध्ये बोलायचं नाही. ते आमच्या शाळेचे मास्तर आहेत, त्याला काय शिक्षा द्यायची ते आम्ही ठरवणार. अहो पाटील, कोण आहे माणूस आणि का माझ्या अंगावर धावून येतोय? परवा मसनपुरात तुम्ही एका बाईचा हात धरला आणि त्याच्या होणाऱ्या बायकोवर अतिप्रसंग केला असं त्याचं म्हणणं आहे. हे खरं आहे की खोटं? अहो साफ खोट आहे. ए सुतळीच्या, ए मध्ये बोलायचं नाही. मास्तर, माफी मागा, माफी मागा मास्तर. पाटील, मी काहीच केलेलं नाहीये. आणि मास्तर, ठीक आहे, मला माफ करा. आय एम सॉरी. हे मास्तुर्या, उठ. असं
काय दिसतंय? नमस्कार. अरे किती पळतोस? नाही मी ते. अरे काय? अरे धावण्याच्या स्पर्धेमध्ये तुला पाठविला ना तर पहिला येशील पहिला. त्या मसनापुरामध्ये सुद्धा किती धावलास तू? माझी दमछाक झाली. म्हणजे तू निळपुंजी आहेस? मग काय तुला भडमुंजा वाटलो का? नाही पण ते मी म्हणून तुला कसं कळलं? मी मसनापुरात गेलो होतो, तिथून पळत आलो. तू कवा गेलता मसनापुरात? हा मी नाहीच गेलो होतो मसनापुरात, गेलोच नव्हतो मी. नव्हताच गेला मसनापुरात? नाही ना, तुझ्या रूपामध्ये मी गेलो होतो. काय तू? पाया पडतो. माझ्या मागे काय लागलंय? इतर शिक्षक इथून पळून गेले तसा मी सुद्धा पळून जातो. माझ्या मागे लागू नकोस, माझ्याकडून नको नको ते काम करून घेऊ नकोस. एव्हाना माझी बदनामी झाली असेल गावात. म्या पाटलाच्या रूपामध्ये आलो तेव्हा तू माझं लगीन नाही लावून दिलं. म्या पाक्याच्या रूपामध्ये आलतो तेव्हा सुद्धा नाही. शंकर, तू माझं लगीन कमत नाही लावून दिलं. समजा मी जर तुझं लगीन लावून दिलं तर तू हे गाव शापमुक्त करशील? अरे विचार कसला करतो आहेस? भूत योनीत अडकलायस तू, पण ह्या गावकऱ्यांचे हाल मला बघवत नाहीयेत ना. पाटलाच्या स्वार्थापायी तू मेलास, पण तुझ्या स्वार्थासाठी गावातले अनेक जण जिवंतपणी मरणयातना भोगतायत. का त्यांच्या मागे लागलायस? का लोकांची लग्न मोडतोयस? ए तुझ्या पाया पडतो, नको करू रे असं. त्या मुलाबाळांची लग्न नको मोडूस. हे जर असं चालू राहिलं ना तर येत्या 10 वर्षात हे माझं गाव म्हणतोयस ना दिसेनासं होईल, पूर्ण सपाट होईल. काय गाववाल्यांना शाप तू दिलायस आणि तो शाप लागलाय खऱ्या अर्थाने तुला. शंकर, गावकऱ्याचं मला काही बी सांगू नको. हा मी आज हतडपडत होतो, मरणाच्या दारामध्ये होतो ना, तेव्हा एक बी गावकरी आला नाही. समजे त्या पाटलाच्या बाजूने गेल. जाऊ दे ना, किती वर्ष तेच धरणार आहेस? माफ कर त्यांना, सोडून दे गावकऱ्यांना. तुझं मी बरोबर आहे, म्हणजे वैर महाजन पाटलाच आहे, गावाचं काय दोष? चूक झाली माझी, चूक सुधारायला पाहिजे. पर मी तरी काय करू शंकर? माझा बी जीव अडकला. हा जोवर माझं लगीन होत नाही ना तवर माझी मुक्तता होणार नाही, आणि माझी मुक्तता जवळ होत नाही ना तवर हे गाव शाप मुक्त होणार नाही ना शंकर. हा तू माझं लगीन लावून देऊ शकतोस. हा कारण तू या गावातला नाही आहे शंकर, तू ती राहतेस आणि तू शापित नाही आहे शंकर. तू माझं लगीन लावून दे ना. ठीक आहे निळमुंजा, माझ्यावर विश्वास ठेव, मी विश्वासघात करणार नाही. मी तुला वचन देतो की मी तुझं लगीन लावून देईन आणि तुझ्या बरोबर गावातल्या मुलामुलींची पण लग्न मी लावेन. बस खरं मी बोललोय खरा, पण भूताचं लगीन कसं काय लावायचं? उमा 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 ऐक ना माझं. ए माहिती आहे का आपल्या मास्तरांनी एका बाईला छेडलं मसनात? मसनात नाही, मसनपुरा. ए उमा उमा ऐक ना उमा. काय कुमी, तुम्हाला जे करायचं होतं ते केलं ना तुम्ही त्या दिवशी? तो मी नव्हतो, निळमुंजा होता. निळमुंजा त्या गावात गेला होता माझं रूप घेऊन. हे खुद्द मला निळमुंजाने सांगितलं.
काय आपण त्याचं लग्न लावून देत नाही ना म्हणून तो त्रास देतोय आपल्याला. पण मी ठरवलंय निळमुंजाचं लग्न लावायचं आणि ह्या गावाला शापमुक्त करून द्यायचं. काय आहे आतापर्यंत आपण त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होतो पण लग्न लावायचा विचार कोणीच करत नव्हतं. तर तो विचार मी केलाय. निळमुंजा कसला विचार करता असेल. अगं अगं त्या मास्तराने त्या निळमुंज्याचं लगीन करायचं ठरवलं. काय माहिती काय झक मारणार आहे तिओ. करू दे की तू मला त्रास कशा पाई. तुला काय डोचकं बिचकं आहे का. अगं उद्या त्याचं लगीन लागलं आणि गाव त्यातनं बरोबर सावरलं तर पाटील म्हणून आपल्याला कोणी विचारल का. आवा ओ आवा अहो याचा विचार आधी जानक याला नाही त्याला पाटील म्हणून राहण्यात काय अर्थच नाही. बघा मुसकाट फोडू काय तुझा. फोडा थोबाड फोडा. आधी नशीब फोडलं सा आता थोबाड फोडा. अरे पण दारू पिऊन आमच्या समोर यायची तुझी हिंमत कशी झाली. हिंमत होत नव्हती आबा पण असं म्हणतात दारू प्याल्यावर माणूस खरं बोलतो. आज मी प्यालो नसतो तरी खरंच बोललो असतो. भूक भूक तू नुसता भूक भूक आवा आमची भूक तुम्हाला काय कळायची. आव तुम्ही आमचं बाप मनापासून कधीच नाही झाला सा. तुम्ही कायम पैशावर प्रेम केलं सा आणि त्याच्या नादात बापाची कर्तव्य बी विसरला सा. अरे मूर्खा आमची कर्तव्य आम्हाला शिकवतोय ते पण मला. बापाची चप्पल पोराला यायला लागली की बापाने पोराला पोरगा न समजता मित्र समजायचा असतोय. म्हणजे म्हणजे हात आम्हाला बी आहेत हे विसरू नका. म्हणजे तू माझ्यावर हात उघडणार. चल चल चालता हो इकडनं परत फिरून इकडे यायचं नाही. जातो असल्या बापाच्या पोटी जन्माला येण्यापरीस एखाद्या भिकाऱ्याच्या पोटी जन्माला आलो असतो तर परवाडला असत. बड घर पोकळ वासा आणि वार जाई भसा भसा. अरे पुरुजी जाऊ देत दारू उतरली ना आपोआप घरला येईल. जगदाळे मास्तर हे घ्या जरा मोजून बघा. आलोच मी 2 मिनिटात. गेल्या 10 वर्षात 40-50 तरी लग्न मोडली असतील या आत्म्या. असं कोण होता तो आत्मा. आमच्या गावातल्या एका मुलीचाच होता. तिनं लग्नाच्या दिवशीच आत्महत्या केली. का. तिच्या लग्नाच्या दिवशीच एका अपघातात तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू झाला. टारगाव टारगाव टारगाव. Good job!
ताई या 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 हे बघा आता मी काय सांगतोय ते शांतपणे ऐका. कुठल्याही परिस्थितीत उद्या आपल्या गावात लग्न होणार आहे. ऐका ऐका ताई ताई ऐका हे बघा मी काय बोलतो ते नीट ऐका. नाही लग्न तर होणारच, फक्त हे ठरवा की पहिलं लग्न कोणाचं करायचं. हा नाही ऐका ऐका पाटील पाटील पाटील. अरे काय झालं काय झालं? चला लवकर चावडीवर. काय गाव पेटला की काय? अहो तेच होईल, मास्तर लगीन लावायला निघालाय. त्या मास्तर घ्या गाव ताब्यात घ्यायला निघाली काय? बघतो त्या मास्तरुड्याला. पाटील कुबड्या राहिल्या की त्या मास्तरने माझा रिवाज मोडला असता. जोपर्यंत निळमुंजाचं लग्न होत नाही तोपर्यंत हे गाव शापमुक्त होणार नाही. आणि त्यासाठी गावात बळी जावा लागल. पाटील मास्तर तुम्हाला शाळेत शिकवायला ठेवलंय, लगीन लावायला नाही. गाववाल्यांच्या डोचक्यात काहीतरी भरू नका. गावातली शांतता भंग करू नका. पेटली असली शांतता ही तर मसन वाट्यातली शांतता म्हणायची. हे भटक भवानी गप बस तिकडे. ओ पाटील मास्तर काय म्हणतात ते ऐकून तर घ्या. घबरे मास्तर, गुमान शाळेत शिकवायचं नाही तर शिक्षण अधिकाऱ्याला चिठ्ठी लिहून तुझी कायमची बदली करून टाकीन. नाही पाटील, आज चावडीवर निकाल लागलाच पाहिजे. आधी लगीन मुंज्याच गाव शापमुक्त करायचं. गाव शापमुक्त झालाच पाहिजे. गाव शापमुक्त झालाच पाहिजे. कोण करणार शापमुक्त? जो मास्तुडा, अरे जे माला जमलं नाही कोण करणार आहे? हेच करणार आहे. या गावाला तुमच्यासारखा निर्वंश होऊ देणार नाही मी. निर्वंश? आमसनी मुलं नाही झाली? हो मग त्या मुलांना झाली आहेत का मुलं? ओ बाबूराव यशवंतदादा बोला ना. गंगा काकू बोला, झाली आहेत का मुलं? आता हा आमचा पक्या ही वच्छी ह्यांचं जर लग्न नाही झालं तर वंश कसा वाढेल? कसा वाढेल वंश? हा तुमचा संपत मुलगा तुमचा, ह्याच लग्न नाही झालं तर वंश वाढेल? हो पाटलींबाई बोला ना. नातवंडांना खेळवायचं नाही तुम्हाला. का पारखी होत आहे सुखाला? हा बबन्या ही कमळी बघतोय ना, एकमेकांना बघून झुरतायत नुसते, लग्नच होत नाही त्यांचं. अहो त्यांच्या हातून जर काही वाईट कृत्य घडलं तर जिवंत ठेवाल तुम्ही त्यांना? हे बघा इथे सगळेच एक ना एक दिवस मरणार आहेत. कुणीही अमरपट्टा लावून आलेला नाहीये इथे. पण निर्वंश असण्यासारखं दुःख नाहीये. हे जर असंच चालू राहिलं ना तर टारगाव नावाचं गाव इथे होतं हे फक्त इतिहासाच्या पुस्तकातच सापडेल. मास्तर मी सांगतो तुम्हासनी, लग्न करणं हा एक प्रकारचा जुगारच आहे. पण या गावच्या भल्यासाठी आम्ही दोघं बी हा जुगार खेळायला आम्ही तयार आहोत. भय मी बी तयार आहे. आमचं घराणं निर्वंश होऊन नाही चाललं. नाही पाटील माफ करा आम्हाला. जा जा सगळे त्याच्या बाजून जा. मी आपण बघतो उद्या गावात ना वरात निघते की प्रियत यात्रा. अरे मूर्खानो जरा डोकं शांत ठेवून विचार करा. चल गा. ए बाबा निळमुंजा, बघ तुझ्या वचनाला मी जागा झालोय. आता माझ्या वचनाला तू जागा हो नाही तर झोपशील वरच. काळजी घे रे बाबा. Thank you.
लग्नाला दुःख झालं येड वाटत्यात ते
वाजे बँड बाजा अरे शिरपा अरे हनम्या चला मांडव घाला अग गंगू अग रंगू चला रांगोळी काढा अरे भांड्या अरे गणप्या चला तोरण बांधा अहो भटजी चला दोनाचे चार करायहा अग गंगू अग रंगू चला रांगोळी काढा अर भांड्या अर गणप्या चला तोरण बांधा अहो भटजी चला दोनाचे चार करायहा मांत्रिक तुम्हाला कुठे भेटला मांत्रिक अच्छा मांत्रिक मांत्रिक काय सांगतो त्या दिवशी पगार न्यायला मी ऑफिसमध्ये परत आलो तर बायको पण निळ म्हणजेची वाट पाहते हे कळलं नाही कळलं मला कळलं ना नाही तू नको टेन्शन घेऊ ग Oh,
म्हणजे निळमुंजाची बायको तुम्हाला शिक्षण खात्याच्या ऑफिसात भेटली? भेटली ती शिक्षण खात्याच्या ऑफिसात भेटली आणि माझी बायको अर्थात दुसरं कोण आहे तू ही शिक्षण खात्यात भेटली. ओके अहो पण आता पण नाही बिन नाही. हे बघ आपल्याला पहिली ते चौथीचे वर्ग भरायचे आहेत ना, करून कसं चालेल, त्यासाठी मेहनत घ्यायला नको का? तेवढी जबाबदारी वाटली come on.